यावेळीच्या माध्यमाने आपण अर्थ व सांख्यिकी विभागांतर्गत ज्या तीन पदांसाठी भरती आलेली आहे त्या पदांसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, ते प्रश्न कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरण आजच्या यावेळीच्या माध्यमाने मी देणार आहे. या प्रश्नपत्रिकेचा पहिला भाग आपण सर्वात पहिल्यांदा काल अपलोड केला होता, तो भाग तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यामध्ये मराठी विषयावरती कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे, कोणकोणते प्रश्न विचारले जाणार, कसे प्रश्न येत असतात, त्यावरती सर्व स्पष्टीकरण बघितलं होतं, तो जाऊन तुम्ही भाग बघू शकता. त्यासोबत त्याच भागामध्ये काही जीकेचे महत्त्वाचे टॉपिक मी सांगितले होते, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. कसे प्रश्न विचारले जाणार, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार, त्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं. या आजच्या या भागाचा आपला हा दुसरा भाग असणार आहे मित्रांनो. या प्रश्नपत्रिकाचा हा आपला दुसरा भाग असणार आहे. यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जाणार, कोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे, त्या टॉपिकवरती कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला कसा सोडवायचा असतो, त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. नक्कीच हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, यासाठी तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, कसे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हा आपला दुसरा भाग असणार आहे. पहिला भाग बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर पहिला भाग तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. हो, तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आणि कोणती अक्षरे येऊ शकतात त्याविषयी माहिती विचारली आहे. मित्रांनो, आता हे जे उदाहरण आपल्याला या तक्त्याच्या माध्यमाने सोडवावं लागणार आहे, त्यासाठी तक्ता पहिल्यांदाच मी काढून घेतलेला आहे. ए एक नंबरला, बी दोन नंबरला, सी तीन नंबरला, असं आपल्याला ए पासून तर एम पर्यंत 13 अक्षर आपल्याला काढायचे. त्यानंतर 14 पासून जर विचार केला तर पुढे 26 नंबरला काय येतो, झेड येतो. अशा प्रकारचा आपल्याला या लाईनीने हा तक्ता काढून घ्यायचा आहे. यावरती जर विचार केला तर या परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला बुद्धिमत्ता यावरती 25 प्रश्न विचारले जाणार आहे. 25 प्रश्नांपैकी आपल्याला 8 ते 10 प्रश्न या तक्त्यावरतीच असणार आहे. त्यासाठी गेल्या गेला हा तक्ता तुम्हाला एका रफ पेजवरती काढून घ्यायचा आहे. जे जे मी तुम्हाला पॉईंट सांगत आहे ते व्यवस्थित बघा आणि त्यानुसार आपण काम करायला सुरुवात करा, प्रॅक्टिस करा. तर या तक्त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार. बघा, आता पहिल्या प्रश्नासोबत आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, या तक्त्यावरतीच प्रश्न आलेला आहे. इथे आपल्याला काही अक्षरं आणि संख्या दिसत असतील, इथे पण आपल्याला काही अक्षरं संख्या दिसत असतील आणि त्यावरतून आपल्याला पुढे काय अक्षरं येतील आणि काय संख्या येतील ते सांगायचं आहे. तर बघूया आता हे उदाहरण आपल्याला कसं सोडवायचं आहे. तर आपल्याला या संख्येपासून या संख्या कशा आल्या ते बघायचं आणि त्यानंतर या संख्येपासून या संख्या कशा आल्या ते बघायचं आहे आणि त्यानंतर यापासून पुढे कोणत्या संख्या येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथं काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. ए पासून काय आलेला आहे, यम आलेला आहे आणि यम पासून पुढे काय आलेला आहे, वाय आलेला आहे. आपण पहिल्या अक्षराचा विचार करत आहोत आणि त्यावरतून आपल्याला पहिलं पुढे कोणतं अक्षर येईल ते काढायचं आहे. आता ए पासून यम आलेला आहे म्हणजे ए इथं दिलेला आहे आणि यम इथे दिलेला आहे. तर बघूया किती संख्यांचा गॅप आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 संख्यांचा गॅप आहे. त्यानंतर आपल्याला इथं 12वी संख्या यम बघण्यासाठी भेटत आहे. यम पासून पुढे काय आलेला बघा, वाय आलेला आहे. बघूया इथं किती संख्यांचा गॅप आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा, 12 संख्यांचा इथं देखील गॅप आहे. म्हणजे 12 नंबरची संख्या आपल्याला इथं वाय बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे यावरतून आपल्याला काय समजत आहे, आता वाय पासून पुढे जी पण इथं आपल्याला संख्या किंवा अक्षर येईल ते सुद्धा आपल्याला 12चा गॅप ठेवून घ्यावं लागणार आहे. तर चला आता 12 संख्या आपण वाय पासून मोजूया. इथं वाय पर्यंत 12 आले. आता बघा, आता इकडे फक्त एकच आपल्याला अक्षर दिसत असेल. आता आपल्याला इकडं आल्यानंतर इकडनंच वरती जायचंय. ही लाईन अशा प्रकारची आपल्याला इथं चालू असते असं समजून चालायचंय. बघा, इकडनं सुरुवात झाली का इकडे जातं, त्यानंतर इकडे येऊन पुन्हा इकडं अशा प्रकारचं या लाईनीने तुम्हाला हे सोडवायचं असतं. आता वाय पर्यंत आपण आलोले, वाय पासून 12 संख्या मोजा. बघा, 12 अक्षर मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 नंबरचं काय अक्षर भेटलं तुम्हाला, के अक्षर भेटलं. म्हणजेच की आपण इथं सर्वात पहिलं अक्षर आपल्याला के भेटलेलं आहे. समजलं आपण हे कसं सोडवलं. चला आता पुढील आपल्याला काय दिलेलं आहे, ई दिलेलं आहे, त्यानंतर क्यू दिलाय, त्यानंतर काय दिलेलं आहे, सी दिलाय आणि सी पासून पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. बघायचं ई कुठे आता इथं, ई इथे, ठीक आहे. ई पासून काय आलेलं आहे, क्यू आलेलं आहे, 2 नंबरची अक्षर, नाही तर संख्या असेल तरी संख्या. तर बघा, आपल्याला इथं अक्षर दिलेलं आहे, तर ई इथं आहे आणि त्यानंतर क्यू आलेला आहे. तर क्यू बघा कुठे आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
12 नंबरचा क्यू, इथं 12 आपल्याला इथं संख्या सोडून 12 नंबरचं जे अक्षर आहे ते क्यू बघण्यासाठी भेटलेलं आहे. क्यू पासून पुढे काय आलेलं आहे, क्यू पासून सी आलं. इथं बघा सी किती नंबरला येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर बघा 12 नंबरला सी इथं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो, म्हणजे इथं सुद्धा 12 नंबरचं सी तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. तर सी पासून आता पुढे 12 मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर ओ 12 नंबरला येतं, म्हणजेच आपल्याला इथं कोणतं अक्षर येईल, ओ येईल हे समजून आलं. समजलं आपण कशा प्रकारचं काढलं, तर बघा यावरतून आपल्याला हे जे पर्याय हे कट झालं, त्यानंतर यामधील हे कट झालं, त्यानंतर जर विचार केला तर दोन पर्याय इथं राहिलेले आहेत. आता पुढे बघूया, एम पासून पुढे काय आलेलं आहे, 3 नंबरचं अक्षर वाय आलं आहे, आणि वाय पासून पुढे काय आलं आहे, की आलं आहे. तर बघूया इथं जर विचार केला तर एम दिलेला आहे, तर यम इथे आहे, त्यापासून काय आलेलं आहे, वाय आलं आहे. 1 2 3 4 5 आपल्याला माहिती आहे पहिल्यांदाच आपण हे यम पासून 12 अक्षर वाय आहे हे आपण पहिल्यांदाच मोजलं होतं. त्यानंतर इथून जर पुढे विचार केला तर की आलं, तर जर विचार केला तर बघा वाय पासून की किती नंबरला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 नंबरला के आहे, ठीक आहे. आता के पासून आपल्याला पुढे 12 नंबरचं अक्षर मोजायचं आहे, तर मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर काय आलं, डब्ल्यू आलं, ठीक आहे. डब्ल्यू हे अक्षर आपल्याला इथं भेटलेलं आहे. आता यावरतूनच आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर समजून येतं, हेही होणार नाही, हेही होणार नाही, हे पण होणार नाही, आणि डब्ल्यू इथं दिसत आहे, म्हणजेच यावरतून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर हे असणार आहे. पुढे आपण कंफर्म करण्यासाठी हे सुद्धा करू शकता, इथं 2 दिलेलं आहे, त्यानंतर अजून त्यामध्ये प्लस 2 केले, तर त्यानंतर 4 झालं, 4 दुप्पट केलं, नाही तर इथं 2 प्लस केले, अजून 4 2 ॲड केले तर 6 झालं, 6 2 प्लस केले तर 8 झालं, ठीक आहे. म्हणजे 2 4 6 8 2 पाडा इथं पूर्ण झाला, इथं 8 संख्या तुम्हाला दिसत असेल, त्यावरतून तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सांगता येईल मित्रांनो. आता हे जे उदाहरण आहे मित्रांनो, समजून घ्या कोणत्या टाईपचं आहे. तर हे अक्षर, ठीक आहे, हे अक्षर प्लस संख्या, अक्षर प्लस संख्या मालाचं हे उदाहरण आहे. अक्षर प्लस संख्या माला या टॉपिकचं हे उदाहरण आहे मित्रांनो. आता तुम्हाला एक तर तुम्हाला काही वेळेस अक्षरच विचारलं जातं, संख्याच विचारलं जातं, आणि कधी कधी अक्षर प्लस संख्या हे दोन्ही विचारलं जातं, ज्या प्रकारचं हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. हे जे 3 टाईप आहे यावरती तुम्हाला नक्कीच 4 ते 5 उदाहरणं विचारले जाणार. अक्षरमाला, संख्यामाला आणि अक्षर प्लस संख्यामाला या टॉपिकवरती 100 आणि 1% तुम्हाला उदाहरण विचारले जाणार. त्यासाठी हे जे टाईपचे उदाहरणं कसे सोडवायचे ते व्यवस्थित समजून घेत चला. चला, समजलं तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. 2 नंबरचा प्रश्न आपण बघूया. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा. आता बघा, आता पुढील उदाहरणामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, हे जे समीकरण दिलेलं आहे ते अचूक करण्यासाठी आपल्याला कोणत्या संख्येची इथं अदलाबदल करावी लागेल ते आपल्याला विचारलं आहे मित्रांनो. तर बघा, हे समीकरण दिलेलं आहे, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. एक तर समीकरण आपल्याला इथं संख्या बदलाव्या लागतील, नाहीतर आपल्याला काय दिलं असतं, चिन्ह, ठीक आहे, चिन्हांची अदलाबदल करावी लागतात, आणि त्यानंतर हे समीकरण योग्य ठरल असं आपल्याला ते ओळखायचं असतं. या टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्कीच 1 ते 2 बघण्यासाठी भेटतील. या टाईपचे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले, या टाईपचे आरामशीर तुम्हाला 4 ते 6 उदाहरणं बघण्यासाठी भेटून जातील. त्यासाठी हे जे टाईप सांगत आहे तुम्ही नोट करून घ्या आणि याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हे सर्व उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला सोल्युशन सोबत कुठे भेटणार, आपल्या नोट्समध्ये नोट्स कुठे भेटणार, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, आता समीकरणाची आपल्याला कोणत्या संख्यांची अदलाबदल करावी लागणार आहे हे समीकरण अचूक ठरण्यासाठी. तर बघा, आता सर्वात पहिल्यांदा ऑप्शन 1 दिलेलं आहे, इथं 6 आणि 8 या संख्यांची अदलाबदल आपण करून बघूया. समीकरण काय दिलं आहे, तर समीकरण सर्वात पहिल्यांदा इथं दिलेलं आहे, आपण डायरेक्टली समीकरणामध्ये या संख्यांची अदलाबदल करूया. इथं 9 दिलेलं आहे, -6. आता 6 आणि 8 या संख्यांची अदलाबदल करायची. इथं 8 घेतला आणि 8 जागेवर 6 घेणार, ठीक आहे. इथं 8 घेतला भागिले 4, त्यानंतर आपल्याला बेरीज 5, आणि त्यानंतर 8 जागी आपण काय घेणार, 6 घेणार. या संख्यांची अदलाबदल आपण करत आहोत. आणि त्यानंतर 37 हे उत्तर येतं का बघायचं. 37 आलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर हेच असणार, आणि नाही आलं तर आपल्याला या संख्यांचं करून बघायची अदलाबदल, या संख्यांची करून बघायची, या संख्यांची बदल करून घ्यायची, ठीक आहे. आता या प्रकारचे उदाहरणं सोडवण्यासाठी, आता हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे पुढे नोट करून घेऊ देतो. बघा, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला 1 ते 2 येणार, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला 5 ते 6 येणार, ठीक आहे. मी इथं 4 ते 6 इथं नोट करत आहे. आता हे बघा मित्रांनो, आता या टाईपचे उदाहरणं सोडवण्यासाठी यामध्ये जे क्रिया दिलेल्या असतात, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, तर सर्वात पहिल्यांदा कंस असेल तर कंस सोडवायचा. त्यामध्ये कंस नाही आहे त्यामुळे कंस सोडवायची गरज नाही आहे. त्यानंतर भागाकार सोडवायचा, भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर आपल्याला करायची वजाबाकी, आणि त्यानंतर करायची बेरीज. याच क्रियेने हे उदाहरण सोडवायचं असतं, नाहीतर जर तुम्ही डायरेक्टली पहिल्यांदाच बेरीज वजाबाकी केली तर तुमचं हे उदाहरण चुकीचं होऊन जाईल.
ठीक आहे, तो चुकून जाईल त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भागाकार करायचा, गुणाकार करायचा, त्यानंतर करायची वजाबाकी आणि त्यानंतर करायची बेरीज. अशा प्रकारचं तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं असतं. तर चला आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण भागाकार करून घेऊया. बघा इथं 9 आहे तसंच आपण ठेवणार, इथं वजाबाकीचं चिन्ह येते तसंच असणार. इथं आपण भागाकार केला तर 4 ने जर 8 ला भाग दिला तर 2 उत्तर येतं, 4 एक 4, 4 2 8. त्यानंतर बाकीचे समीकरण आपण डायरेक्टली होतं तसं इथं नोट करून घेतलं. ठीक आहे, आता एक क्रिया झाली, आपण पूर्ण हे करणार. आता तुम्हाला सांगितलं होतं भागाकार झाल्यानंतर काय करायचं, गुणाकार करायचा. तर ही आपल्याला बेरीज वजाबाकी जी क्रिया आहे ती तशीच ठेवायची, पुन्हा पुन्हा सांगतोय. आता गुणाकार करायचा, इथं आपण जर गुणाकार केला 5 6 30, आपण 30 इथं घेतले, त्यानंतर पुढे 37 येतं आपल्याला बघायचं आहे. हे आपण घेतलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढे आता आपल्याला सांगितलं होतं आता गुणाकार झाल्यानंतर काय करायची, आपल्याला करायची वजाबाकी. आपण करूया गुणाकार पण झाला, वजाबाकी करणार. 9 मधून 2 गेले, किती आलं, 7 आलं, आणि 7 + 3 आता प्रश्नाचं उत्तर काय येणार, 37 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार. तर 37 हे समीकरण योग्य असणार. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. बाकीच्या संख्येची जर अदलाबदल करून बघितली तर 37 उत्तर येणार नाहीये मित्रांनो. त्यासाठी हे बाकीचे ऑप्शन तुम्हाला सोडवण्याची सुद्धा गरज नाहीये. जर यांनी जर 37 नसतं आलं तर त्याच क्रियेने आपण हे दुसरं बघितलं असतं, या संख्येची अदलाबदल करून बघितली असती, त्यानंतर या संख्येची, या संख्येची. तर पहिल्याच याच्यामध्ये आपलं समीकरण जर विचार केला, हे समीकरण सोडवलं या संख्येची अदलाबदल करून, तर आपलं 37 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला यावरून काय समजत आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं तुम्हाला? आणि जी क्रिया सांगितलेली आहे इथं सर्वात पहिल्यांदा भागाकार करायचा, गुणाकार, त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर आपल्याला करायची बेरीज, याच प्रकारे आपल्याला हे उदाहरणं सोडवायची असतात मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर तुमचं जे उदाहरण आहे ते चुकून जाईल. चला पुढील बघूया कोणत्या टाईपचे उदाहरणं आपल्याला विचारले जाणार. बघा पुढील 3 नंबरचा आपण प्रश्न बघत आहोत. इथं एक समीकरणाचं उदाहरण आलेलं आहे. बघा या टाईपचे एक समीकरणाचे उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. याही टाईपचे प्रश्न नक्कीच विचारले जाणार, नाहीतर तुम्हाला पुढे एखादं समीकरण दिलेलं असतं आणि योग्य त्याचं मूल्य काय येईल, त्याचं जे पण कॅल्क्युलेशन आहे ते काय येईल, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. आता यामध्ये काय दिलेलं आहे, पीचा अर्थ भागाकार आहे. या टाईपचे उदाहरणं बघा कसे सोडवायचे. आता हे सर्व पहिल्यांदा मी इथं नोट करून घेतो, नाहीतर इथे जरी केलं तर पी बरोबर भागाकार, पीचा अर्थ काय आहे, भागाकार, म्हणजे पी बरोबर भागाकार झालं. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, क्यूचा अर्थ, क्यूचा अर्थ काय आहे, गुणाकार आहे, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, आरचा अर्थ, आरचा अर्थ काय आहे, वजाबाकी. ठीक आहे, आर बरोबर वजाबाकी. त्यानंतर याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे बेरीज. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे. हे झालं, आपल्याला सांगितलेलं आहे कोणतंही समीकरण सोडवताना कंस असेल तर कंस सोडवायचा, भागाकार असेल तर भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर वजाबाकी, त्यानंतर बेरीज. याच क्रियेने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं असतं. डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. काही विद्यार्थी कमेंट्स करतील की हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं जात आहे मित्रांनो. तर चला आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. सर्वात पहिल्यांदा समीकरण आपण इथे नोट करून घेऊया. हे जे आहे इथं आपण इथं अशा प्रकारचं घेऊया. तर बघा आता हे समीकरण आपण सोडवूया. इथं काय दिलंय, सर्वात पहिल्यांदा 10 दिलेत, त्यानंतर यस दिलाय, यसचा अर्थ काय आहे, प्लस आहे. तर आपण इथं प्लस घेणार, 10 प्लस, त्यानंतर 9 आहे, त्यानंतर पी आहे, बरोबर. इथं 9 घेतलं, त्यानंतर पीचा अर्थ काय आहे, बघा पीचा अर्थ आहे भागाकार, तर इथं भागाकार घेतला. त्यानंतर पी झाल्यानंतर इथं 3 आहे आणि त्यानंतर आर आहे, आर म्हणजे मायनस, इथं मायनस घेतलं, वजाबाकी घेतलं. त्यानंतर इथं मायनस झाल्यानंतर इथं 6 आहे, 6 घेतलं. त्यानंतर जर विचार केला तर पुढे आहे क्यू, क्यू म्हणजे गुणाकार, गुणाकार घेतलं आणि गुणाकारामध्ये काय आहे, 8 आहे. तर याचं आपल्याला मूल्य काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर हे आपण अशा प्रकारचं इथं मांडणी करून घेतली, आता डायरेक्टली सोडवायचं. तुम्हाला काय सांगितले, सर्वात पहिल्यांदा भागाकारची क्रिया करायची, बाकीचं आहे तसंच आपण ठेवलं. सर्वात पहिल्यांदा इथं 10 आहे असं ठेवलं, त्यानंतर प्लस आता भागाकाराची इथं क्रिया करायची. आपण 3 ने 9 ला भाग दिला तर 3 3 9, 3 उत्तर येतं, त्यानंतर -6 गुणाकारात इथं 8 अशा प्रकारचं. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचं आहे, बाकीचं आहे तसंच आपण इथं मांडणी करून घेणार, बरोबर. आता गुणाकार केला, 8 6 48, ठीक आहे, 8 6 48, आपलं 48 इथं उत्तर आलं. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं, आता गुणाकार झाल्यानंतर काय करायचं, वजाबाकी करायची. याच क्रियेने हे सोडवायचं असतं, नाहीतर तुमचं उदाहरण चुकून जातं. इथं 10 आहे असंच आपण ठेवले, त्यानंतर इथं प्लस, आता आपल्याला काय करायचं, वजाबाकी करायची. 48 तून 3 गेले, 48 तून 3 गेले तर बघा किती येतात,
तर बघा आता इथे नेमकं काय झालेलं आहे, इथे आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे, परंतु आपल्याला इथे वजाबाकी क्रिया केल्यानंतर आपल्याला एक नियम माहित असेल, जर आपण इथे वजाबाकी केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. जेव्हा आपण आपण ही जी अशा प्रकारची क्रिया करतो तर तेव्हा ज्या मोठ्या संख्येचं चिन्ह असतं ते आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजेच 48तून 3 केले वजा केले तर आपलं उत्तर येतं 45. ठीक आहे, आपलं उत्तर येतं 45, परंतु आपल्याला त्यासाठी मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यावं लागणार आहे, कारण ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येतून इथं लहान संख्या वजा केल्यानंतर इथं जर अशा प्रकारचं असलं तर आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. त्यामुळे इथं मोठ्या संख्येचं चिन्ह हे जे आपलं प्लसचं होतं हे निघून जाईल आणि 45 इथं मायनसचं चिन्ह इथं येईल मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं आता पुन्हा इथं वजा बाकीच होईल, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह इथं दिलं जाईल. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय येणार, 45तून 10 गेले 35, 35 येणार, परंतु इथे सुद्धा मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागणार आहे. कारण इथे बघा 45 दिलेत आणि 45 मधून जर विचार केला इथे 10 दिलेत आणि 10 मधून 45 जाते नाही, आपण केलं तर ते मायनस मध्ये जातात, अशा प्रकारचा त्याचा अर्थ असतो. म्हणजे 10 मधून 45 इथे आपल्याला मायनस करायचे तर ते कसे करणार, तर ते मायनस मध्ये जातात. इथे सुद्धा 3 मधून 48 मायनस करायचे तर ते कसे करणार, ते करणार परंतु ते मायनस मध्ये जाणार, म्हणजेच मायनस 45 होणार. इथे सुद्धा लहान संख्या दिलेले, 10 मधून 45 मायनस होत नाही, आपण मायनस करणार, तर मायनस ते आपण जर विचार केला तर आपण करतो, परंतु तिथे आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं, म्हणजे ते मायनस मध्ये गेलेले असतात. त्यावरून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशाच प्रकारचे हे उदाहरण तुम्हाला सोडवायचे असतात. जी क्रिया मी तुम्हाला सांगितली त्याच क्रियेने हे बाकीचे उदाहरण तुम्हाला सोडवायचे असतात. समजलं या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं आलं, नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन बघा, तुम्हाला व्यवस्थित हे सर्व समजून येणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र तुम्ही विसरू नका. आपण खूपच महत्त्वाचे हे सर्व व्हिडिओ बघत आहोत सोल्युशन सोबत. -35 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. 4 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. या टाइपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. मित्रांनो बघा, आता हे उदाहरण सोडवण्या अगोदर तुमच्यासाठी काय महत्त्वाची माहिती देत आहे. आपण अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये जी आता 3 पदांसाठी भरती आलेली आहे, ज्या पेपरचं आपण सोल्युशन बघत आहोत, पेपरचं नक्की काय स्वरूप असणार आहे ते बघत आहोत, त्यासाठी आपण काही नोट्स तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला मराठीच्या सर्व विषयानुसार आपण नोट्स तयार केल्यात. त्यासोबत हे जे आपण बुद्धिमत्तेचे जे सोडून घेत आहोत या सर्व टॉपिकचे आपण आपल्या नोट्समध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे हे सर्व उदाहरणं ऑलरेडी आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत. प्रत्येक टॉपिकनुसार आपल्याला 4 ते 5 उदाहरणं स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेत. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सेपरेट उदाहरणं दिलेत आणि त्याच टॉपिकवरती तुम्हाला हे सर्व उदाहरणं विचारले जाणार. नक्कीच मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार आपण या सर्व नोट्स तयार केल्यात. मित्रांनो या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे, त्यासाठी या नोट्सविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देत आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, तर बघा गणिताचाही समावेश असणार आहे. आपण असं नव्हे की फक्त बुद्धिमत्तेच्या नोट्स देणार आहे. यामध्ये तुम्हाला प्लस इथं गणिताच्याही नोट्स भेटणार आहे. गणिताचा उल्लेख नाही आहे, परंतु गणिताचे कधी कधी 1 ते 2 उदाहरणं विचारली जातात, त्यासाठी यामध्ये तुम्हाला गणिताच्याही नोट्स भेटणार आहे. त्यासोबत इंग्लिश या विषयाच्या तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहे. तर आपण इंग्लिशच्याही सर्व टॉपिकचा समावेश यामध्ये केलेला आहे मित्रांनो. त्यासोबत चालू घडामोडी तुम्हाला 7 ते 8 मार्कासाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 ते, म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 पासून तर 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत, किती 11 ऑक्टोबर 2023 पर्यंतचे सर्व तुम्हाला चालू घडामोडी महत्त्वाचे सर्व आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, चालू घडामोडी या 4 विषय नोट्स दिल्या जाणार आहे आपल्याकडून. सर्व IBPS पॅटर्ननुसार सर्व महत्त्वाचे असणार आहे. बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत. बुद्धिमत्ताचे टोटल 50 टॉपिक आपण सोल्युशन सोबत सोडून दिले. तर सर्व टॉपिकवरती 5 ते 6 उदाहरणं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि सरावासाठी तुम्हाला सेपरेट उदाहरणं देण्यात आलेली मित्रांनो. अशा प्रकारचं आपण हे सर्व स्टडी मटेरियल बनवले मित्रांनो. यामध्ये 4 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला किती किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. या नोट्सची प्राइस आपण 160 रुपये ठेवलेले, खूपच कमी किंमत ठेवलेली मित्रांनो, जेणेकरून जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत तेही या नोट्स घेऊ शकतात, जेणेकरून सर्व कमी किमतीमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स भेटून जातील. यामध्ये या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व टॉपिकनुसार अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे. मराठीचे 37 टॉपिक घेतलेत, इंग्लिश विषयाचे 40 टॉपिक घेतलेत. यामध्ये दोन्हीमध्ये आपण पॅराग्राफ सुद्धा ॲड केलेले आहेत मित्रांनो. त्यानुसार आपण या नोट्स तयार केल्या आहेत आणि त्याची प्राइस खूपच कमी ठेवलेली 160 रुपये, जेणेकरून सर्वसाधारण
साधारण विद्यार्थी सुद्धा या नोट्स घेऊ शकतो मित्रांनो. जरी तुम्ही विचार केला चालू घडमोडी नसतं, तुम्ही एखादं पुस्तक घेतलं तर त्याची प्राईस 200+ तुम्हाला एका वर्षाची पे करावी लागते. त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला इथं 4 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जात आहे. जर तुम्हाला या नोट्स घ्यायच्या असेल तर तुम्हाला नंबर देत आहे 91 39 64 31 99, ठीक आहे, 91 39 64 31 99. या मोबाईलच्या फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं 160 रुपयाचं. फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं. फक्त तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे, फक्त व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आणि सांगायचं पेमेंट झालं आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF फॉर्मॅटमध्ये स्पष्टपणे अक्षरामध्ये तुम्हाला या सेंड केल्या जातील. सर्व टॉपिकनुसार अभ्यासक्रम तुम्हाला यामध्ये पूर्ण केलेला बघण्यासाठी भेटून जाईल. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहेत. आपण सर्व अभ्यासक्रम कव्हर केला आहे, त्यामुळे नोट्सचं स्वरूपसुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या सेपरेट तुम्हाला 150 ते 200 पेजेसच्या नोट्स बघण्यासाठी भेटणार आहेत. तर अशा प्रकारचे या नोट्सचं स्वरूप असणारे मित्रांनो, तुमच्या अभ्यासासाठी या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहेत मित्रांनो. त्यासाठी या नोट्सचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या, तुमच्यासाठी नक्कीच या नोट्स कामी येणार आहेत. पुढील उदाहरण बघण्या अगोदर अजून आपल्याला काही महत्त्वाची माहिती देत आहे. बघा, आपल्याला लेटेस्ट मार्केटमध्ये काही महत्त्वाची पुस्तकं आलेली आहे त्यांच्याबद्दल माहिती देत आहे. कारण आता वनरक्षक भरती झाली, लेखापालची भरती झाली, सहकार विभागाची भरती झाली, तर ते सर्व भरते TCS IBPS पॅटर्ननुसार झालेले आहेत मित्रांनो. त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. या पुस्तकाचं नाव आहे लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार 79 प्रश्नपत्रिका संच. हे पुस्तक त्यासाठी तुम्ही वापरू शकता. कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर मागील प्रश्नपत्रिका सोडवणं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. चालू घडमोडीसाठी तुम्ही 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक वापरू शकता. त्यासोबत TCS पॅटर्ननुसार मराठी व इंग्लिश प्रश्नसंच, यामध्ये तुम्ही मराठी व इंग्लिश या दोन विषयांच्या टॉपिक वाईज स्पष्टीकरणावाईज अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता स्मार्ट रिपब्लिकेशनचं. त्यासोबत लेटेस्ट आता जी तलाठी भरती झालेली आहे, तर तलाठी भरतीमध्ये 57 शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आलेले आहेत. या 57 शिफ्टमध्ये 57 आपल्याला प्रश्नपत्रिका संच बघण्यासाठी भेटून जाईल या पुस्तकामध्ये. तर यामध्ये आपल्याला सर्व महत्त्वाच्या तलाठीच्या प्रश्नपत्रिका यामध्ये भेटून जातील. यावर्षी 57 शिफ्टमध्ये आपल्याला पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जाईल. सर्व प्रश्नपत्रिकांचा संच लेटेस्ट तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही यावरती संपर्क करू शकता, नाहीतर ऑनलाईन घ्यायचे असेल तर फ्लिपकार्ट नाहीतर अमेझॉनवरती तुम्ही सर्च करून आरामशीर हे पुस्तकं घर बसल्या मागवू शकता. तर हे सर्व जे पुस्तकं आहे मार्केटमध्ये लेटेस्ट आलेले आहेत मित्रांनो, त्या पुस्तकांचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. सर्व पुस्तकं स्मार्ट रिपब्लिकेशन नांदेडची पुस्तकं आहे. हे पुस्तकं तुमच्यासाठी बेस्ट असतात, त्यासाठी या पुस्तकांची माहिती असणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे. बाकी या भरतीसाठी सुद्धा आपण नोट्स काढल्या, त्या नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार आहे, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या नोट्स घेऊ शकता. तर बघा, आता पुढील 4 नंबरचं उदाहरण काय दिलेलं आहे. जर खालील शृंखलेतील चिन्हांची जागा न बदलता त्यातील सर्व संख्या त्या क्रमाने लिहिल्या तर अशा किती विषम संख्या असतील त्यांच्या ताबडतोब आधी आणि नंतर लगेचच चिन्ह असतील असं विचारले. तर व्यवस्थित प्रश्न फक्त समजून घ्यायचा. आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे चिन्हांची जागा न बदलता आपल्याला संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या आणि अशा किती संख्या आहेत, इथं बघा आपल्याला किती संख्या आहेत, अशा किती विषम संख्या असतील त्यांच्या ताबडतोब नंतर आणि आधी चिन्ह असतील अशा आपल्याला संख्या निवडायच्या आहे. चिन्ह म्हणजे हे ॲट द रेट झालं, त्यानंतर हॅच झालं, त्यानंतर इथं डॉलरचं चिन्ह आहे, त्यानंतर अँडचं चिन्ह आहे, परसेंटेजचं चिन्ह आहे. तर त्या प्रकारे आपल्याला हे नोट करायचं असतं. आता सर्वात पहिल्यांदा इकडनं आपल्याला सुरुवात करायची उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी. आता सर्वात पहिल्यांदा उतरत्या क्रमाने लिहायचं म्हटलं तर 1 ही संख्या येणार, म्हणजे 4च्या जागी काय येणार, 1, बरोबर. तर आपण इथं 1 संख्या लिहिली, नोट करून घेतली, बरोबर. आता म्हणजे ही संख्या लिहिली म्हणजे ही आपण इथनं खोडून टाकणार, बरोबर. आता त्यानंतर आहे ॲट द रेट, आपल्याला चिन्हांची जागा बदलायची नाही, ॲट द रेट आपण लिहिलं. त्यानंतर पुढे काय हॅज आहे, हॅज आपण लिहिलं. त्यानंतर इथं 1 संख्या आहे, तर इथं 1 असायला पाहिजे. इथं बघा अजून 1 संख्या आहे, तर इथं आपण ही खोडली आणि 1 इथं संख्या घेतली, बरोबर. त्यानंतर पुढे काय आहे, ॲट द रेट घेतलं. त्यानंतर इथं डॉलरचं चिन्ह आहे, डॉलरचं चिन्ह आपण पुढे घेतलं. बघा डॉलरचं चिन्ह आपण अशा प्रकारचं घेतलं. पुढे आहे 7. आता 7 ऐवजी आपल्याला छोटी संख्या घ्यावी लागणार आहे उतरत्या क्रमाने. तर इथं बघा 2 संख्या आहे, तर आपण इथं 2 संख्या इथं घेतली, बरोबर. 2 संख्या इथं घेतली, तर 7 ऐवजी आपण 2 घेतली. त्यानंतर इथं काय आहे, परसेंटेजचं चिन्ह आहे, परसेंटेजचं चिन्ह आपण घेतलं. त्यानंतर इथं अजून 1 संख्या होती, आता इथे सुद्धा आपल्याला 1 संख्या घ्यावी लागणार आहे. 1 संख्या तर आपण पुढे यूज केली, आपल्याला इथे 1 संख्या घ्यावी लागणार आहे. ती कोणती घेऊ शकतो, 2 घेतली, 2 अजून आहे का कुठे, बघा 2 इथे आहे. तर 2 ही संख्या आपण इथे घेणार, परसेंटेजच्या पुढे 2 संख्या घेणार या संख्याऐवजी. त्यानंतर 2 घेतली, पुढे काय आहे, आपल्याला ॲट द रेट सॉरी अँडचं चिन्ह दिसत आहे, तर अँडचं चिन्ह घेतलं. त्यानंतर पुढे आहे 4.
आता दोन झालं त्यानंतर तीन संख्या लहान असते, तर बघा तीन संख्या इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे, तर येथील एक संख्या आपण इथं घेतली, जसं जसं आपण नोट करत आहे तशा प्रकारची इथं खोडून टाकायचं। तीन संख्या इथं घेतली, बघा तीन संख्या आपण घेतली ॲडच्या पुढे, या चार ऐवजी तीनची संख्या घेतली, त्यानंतर पुढे आहे ॲट द रेट, सॉरी परसेंटेजचं चिन्ह, त्यानंतर पुढे काय आहे ॲट द रेट, तर ॲट द रेट आपण आहे तसं लिहिलं, ॲट द रेट आपल्याला समजण्यासाठी। त्यानंतर इथे एक संख्या होती, आता इथे आपल्याला लहान संख्या अजून कोणती घ्यावी लागणार आहे, तीन संख्या घेऊ शकतो, तर ही संख्या घेतली म्हणजे हेही आपण इथं खोडून टाकणार, बरोबर की नाही, ही संख्या आपण पण इथं खोडून टाकली। त्यानंतर इथं डॉलरचं चिन्ह आहे, डॉलरचं चिन्ह आपण आहे तसंच लिहिलं, त्यानंतर इथं परसेंटेजचं चिन्ह आहे तसंच लिहिलं। आता सात, आता सात संख्या आलेली आहे, तीन संख्येपर्यंत आपण आलेलो आहे, तीन संख्या झालं नाही, त्यानंतर आता चार संख्या घ्यावी लागणार आहे, तर ही चार संख्या घेऊ, चार संख्या इथनं खोडून टाकू, इथे चार संख्या घेतली, बरोबर समजतंय कसं करतोय, तर बघा इथे चार संख्या घेतली, आता पुढे यायचे, पुढे आल्यानंतर इथं कुठपर्यंत आलो आहे परसेंटेज, त्यानंतर इथपर्यंत आलेलो आहे, ठीक आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहे, इथं सातच्या ऐवजी चार घेतली, त्यानंतर ह्या जे आहे तर ह्या जे आपण इथं नोट करून घेतलं, पुढे नऊ आहे तर नऊ आहे तसं आपण नोट करू शकत नाही आहे, नोटऐवजी आपल्याला चार संख्या आहे का कुठे, तर चार नाही दिसत, ठीक आहे, चार इथं आहे सॉरी, तर ही संख्या आपण काढून टाकूया आणि इथे चार घेऊया, म्हणजेच आपण हे उतरत्या क्रमाने लिहित आहे, पहिल्यांदा एक दोन तीन चार अशा प्रकारच्या उतरत्या क्रमाने आपण हे लिहित आहे। तर नव्याजी आपण इथं चार घेतली, पुढे आहे ॲट द रेट, बघा इथं ॲट द रेट आहे, त्यानंतर पुढे दोन संख्या आहे, तर इथं चार घेतलं, त्यानंतर चार आहे का कुठे अजून नाही, आता पाच घ्यावी लागणार आहे, पाच इथली संख्या आपण घेतली, पाच संख्या, बरोबर पाच संख्या नोट केली, अजून पाच कुठे आहे का बघा कुठं, तर पाच कुठं आहे का, नऊ नंतर आपल्याला इथं ॲट द रेट नंतर इथं दोन संख्या घ्यावी लागणार आहे, एक पाच घेतली आणि दुसरी आहे का कुठं, पाच नाही आहे, सहा पण संख्या दिसत नाही आहे, बरोबर की नाही, सहा पण संख्या यामध्ये कुठे दिसते का, नाही दिसत, तर आपण इथली सात नंबरची संख्या घेऊया, सात, ठीक आहे, तर ही सात संख्या घेतली कारण इथं दोन संख्या आपल्याला घ्यायच्या होत्या। पुढे आपण ॲट द रेट घेणार, आता सात नंतर ॲट द रेट घेतला, बरोबर आपण इथपर्यंत आलेलो आहे, ॲट द रेट झाल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲट द रेट झाल्यानंतर हॅच घ्यायचं आहे, इथं पुढे काय दिलेलं आहे, हॅच दिलेलं आहे, पुढे एक संख्या आहे, आता संख्या घ्यावी लागणार आहे, तर इथली आपण आता सात ही संख्या घेऊया कारण हीच संख्या आता यातली लहान संख्या दिसत असेल, तर सात घेतली म्हणजे इथपर्यंत आपण योग्यरित्या आलेलो आहे। त्यानंतर पर्सेंटेजचं चिन्ह आहे, पर्सेंटेजचं चिन्ह घेतलं, त्यानंतर जर विचार केला पर्सेंटेजचं चिन्ह झालं त्यानंतर एक संख्या दिसत आहे, तर सात झाल्यानंतर बघा इथं अजून एक सात संख्या आहे, तर आता ही संख्या आपण घेऊया इथली, ठीक आहे, तर ही सात नंबरची संख्या घेत आहे। आता हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला थोडासा इथं व्हिडिओ मोठा वाटत असेल, परंतु तुम्ही जेव्हा कराल तेव्हा हे पटकन करू शकता, आता मी समजून सांगत आहे त्यामुळे हा थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, हे उदाहरण थोडंसं मोठं होऊ शकतं। आता इथपर्यंत आपण आलेलो आहे, इथं पर्सेंटेजचे चिन्ह घेतलं, आता आपण आठ वेळी इथं सात संख्या घेतली, तर बघा आता पुढे जर विचार केला तर इथं सात घेतलेला इथं आपण हॅच आहे तसं आपण इथं नोट करणार, त्यानंतर आता पुढे एक अजून संख्या घ्यावी लागणार आहे, तर इथं संख्या आता कोणती राहिली, आपण इथं सातपर्यंतच घेतलेलं आहे, त्यानंतर आता फक्त इथं आठ आणि नऊ संख्या दिसत आहे, तर आता आपण उतरत्या क्रमाने म्हणजे इथं आठ संख्या घेणार, बरोबर आठ घेणार, त्यानंतर इथं आपल्याला काय दिसत आहे, हॅच दिसत आहे, बरोबर हॅच झालं, आता पुढे आपल्याला काय दिसत आहे, एक डॉलरचं चिन्ह दिसत आहे, हे इथं खाली घेतो डॉलरचं चिन्ह, त्यानंतर अजून एक इथं संख्या घ्यावी लागणार आहे, तर संख्या काय उरली, आता लास्टला इथं नऊ संख्या उरली, आता समजून सांगण्यासाठी बघा किती वेळ लागलाय, तर इथं नऊ संख्या घेतली आणि त्यानंतर इथं हॅचचं चिन्ह आपण आहे तसं आपण इथं नोट केलं, समजलं तुम्हाला ही कशी मांडणी केली, व्यवस्थित समजून आलं, उतरत्या क्रमाने एक एक दोन दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारची म्हणजे उतरत्या क्रमाने इथं आपण मांडणी, अशा प्रकारची सर्व मांडणी केल्यानंतर आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, अशा किती विषम संख्या असतील त्यांच्या ताबडतोब आधी आणि नंतर चिन्हे असतील तर आपल्याला मोजायचे, जर विचार केला तर इथे होईल का, इथे पुढे आपल्याला दिसत आहे का, पुढे आधी काही कोणत्या प्रकारचं चिन्ह नाही दिसत म्हणजे इथं होईल का, नाही, त्यानंतर इथे तुम्हाला एक दिसत असेल, त्यानंतर जर विचार केला दोन विषम संख्या नाही आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तीन तर इथे एक विषम संख्या तुम्हाला दिसत असेल, बघा इथे तुम्हाला त्याच्या लगेचच आधी आणि नंतर एक चिन्ह बघण्यासाठी भेटत असेल, इथे एक झालं दोन झालं, त्यानंतर इथे जर विचार केला तर इथे एक तीन झालं, बघा तीन संख्या विषम संख्या आहे, तीन संख्या तुम्हाला भेटल्या, इथं चार सम संख्या याचं होणार नाही, त्यानंतर पाच ही आपल्याला विषम संख्या बघण्यासाठी भेटत असेल, बघा पाच विषम संख्या आहे, परंतु याच्या आधी आणि नंतर लगेचच चिन्ह आहे का, तर इथं दोन्हींचं होणार नाही आहे मित्रांनो। पुढे जर विचार केला तर बघा सात विषम संख्या आहे, सात संख्येचं इथं आपल्याला एक दिसत असेल, इथं तीन झालं होतं चार झालं, त्यानंतर पुन्हा इथं सात संख्या तुम्हाला दिसत असेल, त्याच्या पुढे आणि मागे तुम्हाला इथं दोन्ही चिन्ह बघण्यासाठी भेटत असतील या दोन्हींमध्ये, ठीक आहे, तर इथं चार आणि पाच झालं, त्यानंतर इथं आठ सम संख्या आणि लास्टला इथं नऊ, इथं सहा नंबरचं झालं, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सहा ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे बघा
किती वेळ लागला या प्रश्नाला सोडवण्यासाठी? एकदम सोपं होतं, परंतु आपल्याला मांडणी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी अशा प्रकारचे उदाहरणं आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मांडणी करत बसायचं नाही आहे. डायरेक्टली मनानेच इथं तुम्हाला अंदाजानुसार इथं आपण जसं आठवतो ना मनामध्ये, तसंच आठवून या संख्या कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे 5 नंबरचा, त्याच टाईपचा प्रश्न जसा आपण सोडवला तर या प्रश्नाला तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. जर खाली शृंखलेतील सर्व विषम संख्या लिहिल्यानंतर समसंख्या आपल्याला लिहायची आहे, सर्व समसंख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर डावीकडून 7व्या संख्येच्या उजवीकडे 34 संख्या कोणती असं आपल्याला विचारले. तर म्हणजेच आपल्याला या संख्या दिल्यात, यातील सर्वात पहिल्यांदा विषम संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे. 1, 3, 5, 7 अशा प्रकारच्या ज्या पण असतील त्या नोट करून घ्यायच्या. त्यानंतर पुढे आपल्याला समसंख्या चढत्या क्रमाने लिहायच्यात, 2, 4, 6, 8, 10 अशा प्रकारचे चढत्या क्रमाने लिहायच्यात. आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व लिहून झाल्यानंतर आपल्याला पुढे काय विचारले तर लिहिल्या तर डावीकडून, ठीक आहे, ही डावी बाजू दिली आहे, इकडून आपल्याला सातव्या संख्या आपल्याला जी पण असेल सातवी संख्या तिच्या आपल्याला उजवीकडे, या संख्येच्या उजवीकडे म्हणजे ही उजवी बाजू इकडून उजवीकडे 34 संख्या कोणती असा प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला फक्त व्यवस्थित मांडणी करायची, डावीकडून इकडे 7वी संख्या घ्यायची, ही 7 नंबरची संख्या, आणि या 7 नंबरच्या संख्येच्या इकडे उजवीकडे 34 संख्या कोणती ते आपल्याला विचारले. तर जी पण असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपण या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच टाईपचं हे उदाहरण दिलेलं आहे, प्रश्न सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 7 ही संख्या असणार आहे. ठीक आहे, सोडवा आणि बघा कसं आलं. चला पुढील प्रश्न बघूया. आता आपल्याला अक्षरमालाचं हे उदाहरण दिलेलं आहे. बघा जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्षरमालावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार, त्याचप्रकारे इथं अक्षरमालाचं एक उदाहरण आलेलं आहे. इथं आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे, गटात न बसणारा इथं शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, तर गटात न बसणारा म्हणजेच आपल्याला हे सर्व जे दिलेले आहेत हे अक्षर हे व्यवस्थित बघायची नक्की यामध्ये काय फरक आहे. तर आपल्याला बघायचं एफ जे एन हे कसं आलं, त्यानंतर ए ई आय हे कसं आलं, त्यानंतर आय यू टी हे कसं आलं, हे सर्व बघायचं आणि त्यानंतर गटात न बसणारं यातील आपल्याला समूह शब्द आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा त्यासाठी सुद्धा आपल्याला या तक्त्याची गरज पडणार आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी. इथं बघा सर्वात पहिल्यांदा काय दिलेलं आहे, एफ जे सर्वात पहिल्यांदा एफ इथं दिलंय, त्यानंतर जे इथं दिलंय आणि त्यानंतर इथं एन दिलेलं आहे. म्हणजे गॅप कितीच आहे बघा, 1, 2, 3, 4 चार नंबरची संख्या ही चार नंबरची संख्या तुम्हाला इथं समजून आलं. 4, 4 गॅप आहे इथं, म्हणजे +4, +4 अशा प्रकारचा गॅप बघण्यासाठी भेटत आहे. यामध्ये दिलेला आहे ए, त्यानंतर दिलाय ई, त्यानंतर दिलाय आय. तर इथे सुद्धा 1, 2, 3, 4 गॅप आहे, त्यानंतर 1, 2, 3, 4 गॅप आहे, म्हणजे हे पण सारखंच आहे. पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे, आय पुढे आय दिलेलं आहे, त्यानंतर इथं यू दिलेलं आहे, आय त्यानंतर काय दिलेलं आहे, आय नंतर यू दिलाय आणि त्यानंतर टी दिलाय. म्हणजे यामध्ये खूपच जास्त गॅप आहे आणि इथं डायरेक्टली सेकंड नंबरची मागची संख्या आहे. म्हणजे हे जे आहे हे गटात न बसणार आहे. पुढे सुद्धा आपल्याला 4, 4 गॅप असायला पाहिजे, परंतु इथं डी दिलाय, त्यानंतर एच दिलाय, त्यानंतर एच नंतर एल दिलाय. बघा +4, +4 इथं आपल्याला गॅप बघण्यासाठी भेटत आहे. तर आपल्याला यावरतून काय समजतं, आपल्याला यावरतून हे समजतं की यामध्ये या तिन्हींपैकी हे जे आहे यामध्ये 4, 4 जो गॅप आहे यामध्ये नाही आहे. यामध्ये +4 गॅप आहे, यामध्ये +4 गॅप आहे, यामध्ये +4 गॅप आहे आणि यामध्ये तो आढळून येत नाही आहे. त्यामुळे आपल्याला विसंगत किंवा वेगळा नाही तर गटात न बसणारी जी संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा, या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नक्कीच. आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य जे शब्दांचे जे आहे ते आपल्याला निवडायचे आहेत. आता मालिका काय दिलेलं आहे बघा, मालिका इथं आपल्याला व्यवस्थित नोट करून घ्यायची. एन एन दिलेलं आहे बघा इथं, एन त्यानंतर एन, त्यानंतर डॅश डॅश, त्यानंतर ओ, त्यानंतर एन एन एम, त्यानंतर डॅश डॅश आणि त्यानंतर एन एम, त्यानंतर एन ओ अशा प्रकारची इथं आपल्याला ही मालिका दिली आहे. तर ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या संख्या निवडाव्या लागतील ते आपल्याला ओळखायचं आहे. इथं 3 डॅश आहे अशा प्रकारचं, 3 संख्या येतील. म्हणजे आता अशा प्रकारचं उदाहरण आलं का तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या संख्या मोजून घ्यायच्या किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 15 संख्या आहेत. म्हणजेच आपल्याला गट किचा होईल, 5 गट होईल, 3 गट होईल, अशा प्रकारचा गट करायचा आहे. जर इथं 18 असतं तर किचा गट झाला असता, 2 झाला असता, 9 झाला असता. जर 10 संख्या असते तर 5 गट झाला असता, 2 गट झाला असता. म्हणजे एकूण संख्या मोजायच्या,
संख्या जेवड़े अल समा तो 15 है तो 15 मजे योग्य गट किती होईल समान समान गट एक तो 5 होईल नहीं तो 3 होईल जेनेकर यह संख्य ने याला भाग जातो आणि तेवढा तेवढा अपन योग्य गट इतर करू शकता। तर तुम्हाला सर्वत पहिल्यांदा गट करून घ्यायचा आहे, ठीक आहे, गट करायचा। आता 15 म्हणजे 5 5 चा गॅप होणार, इथं 1 2 3 4 5 इथं एक गट केला, 1 2 3 4 5 इथं एक गट केला आणि इथं एक गट केला म्हणजे इथं पण 5 संख्या, इथे पण 5 संख्या, इथे पण 5 संख्या, अशा प्रकारचा गट सर्वत पहिल्यांदा करून घ्यायचा। आता जो आपण गट तयार केलेला आहे त्यामध्ये बघायचं, एक तर 3 चा करून बघायचा आणि तर 5 चा करून बघायचा, दोन्ही प्रकारे उदाहरण सोडून बघायचं आणि योग्य उत्तर तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करायचा। अजून एक महत्त्वाचं, आता आपण 5 5 चा गट तर केलाय परंतु आपल्याला 5 5 च्या गटांनी जर हे उदाहरण सुटलं नाही तर 3 3 चा सुद्धा तुम्हाला गट करून बघायचा आहे। अशा प्रकारच्या 3 3 संख्येचा, इथे पण 3 संख्या, इथे पण 3 संख्या, 3 3 3 अशा प्रकारचा सुद्धा गट करून बघायचा, दोन्ही प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडून बघायचं। तर चला 5 5 चा गट करूया, इथे 5 चा गट झाला, त्यानंतर 2, त्यानंतर इथे ह्या 3, इथे 5 चा गट झाला, याच्यात पण 5 संख्या, याच्यात पण 5 संख्या, याच्यात पण 5 संख्या, अशा प्रकारचं। आता हे आपण सोडून बघूया, इथे बघा 2n आलेले आहेत, इथे पण 2n आहे म्हणजे इथे पण 2n यायला पाहिजे, म्हणजेच पहिलं इथं अक्षर आपल्याला n भेटणार, बरोबर, कारण इथे पण 2n येणार, म्हणजेच या सर्व गटांमध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत ते योग्य यायला पाहिजे, जे पण अक्षरं दिलेले असतात ते बरोबर योग्य यायला पाहिजे। आता हे झालं, त्यानंतर पुढे 2 इथं खाली आहे परंतु इथे जर म्हटलं तर इथं m आहे, बघा म्हणजेच आपल्याला इथं पहिलं काय मिळालं, m मिळालं। आता पुढे यामध्ये m आहे बघा इथे पण, आणि इथे काय आहे, n आहे, म्हणजे इथे पण n येणार आणि इथे पण n येणार, ठीक आहे, समजलं आपल्याला हे कसं सोडवता आहे। आपण n आला आणि त्या लास्टला आहे o, त्यानंतर जर विचार केला तर इथे पण लास्टला आहे o, म्हणजे इथे पण काय येणार, लास्टला o येणार, ठीक आहे, सुटलं आपलं, सर्वच्या सर्व संख्या आपल्याला भेटल्या। बघा अशा प्रकारचा हे काढून टाकतो, हा n आपण इथं वरती नोट करूया, म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे आपल्याकडे काय आलं, m n त्यानंतर n o n हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे। तर बघा पर्यायामध्ये हे उत्तर कुठं दिसत असेल तुम्हाला, पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या प्रकारचे हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे असतात, तर बघा अशा प्रकारचे हे उदाहरणं सोडवायचे असतात। आता समजून आलं, चला पुढील प्रश्न बघा, नातेसंबंध नंबरचा प्रश्न विचारला गेलाय, नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो, नातेसंबंध यावरती तुम्हाला नक्कीच 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार, तर तुम्हाला व्यवस्थित नातेसंबंध यावरती कसे प्रश्न येतात ते सोडून बघायचे, व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे। आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही प्रॅक्टिस करण्यासाठी आणि सोल्युशनसोबत उदाहरणं दिलेले आहेत। तर बघा आता प्रश्न कसा विचारला गेलेला आहे, एका पुरुषाने एका मुलीची ओळख, एवढाच प्रश्न दिलेला आहे, प्रश्न थोडासा मला चुकलेला पण वाटतोय परंतु सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा एका पुरुषाने एका मुलीची ओळख, त्याच्या वडिलांचे वडील यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी अशी करून दिली तर पुरुषांचे त्या मुलीशी काय नाते आहे ते आपल्याला विचारले। आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे, जसं म्हणणार ना तसे मांडणी करायची। एक पुरुष आहे, बघा आपण इथं पुरुष घेतला एक्झाम्पलसाठी, इथं हा पुरुष आहे, त्यांनी कोणाची ओळख करून दिलेली आहे, एका मुलीची, तर इथं ही मुलगी घेतली, पुरुष आणि मुलगी अशा प्रकारचं आपण दोन कॅरेक्टर, दोन माणसं इथं घेतली। तर आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, त्याच्या वडिलांचे वडील, आता याच्या वडिलांचे वडील म्हणजे याचं हे वडील असतील, आपण वडील घेतलं एक्झाम्पल सांगण्यासाठी तुम्हाला व इथं मी लिहिला, याच्या वडिलांचे वडील म्हटलंय म्हणजे यांचे पण हे वडील, ठीक आहे, पुढे आपण यांचे पण वडील घेतले, यांचे पण वडील अशा प्रकारचं, आणि पुढे त्यांच्या म्हटलेलं आहे, त्याच्या वडिलांचे वडील म्हणजे यांचे हे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील, आणि त्यांच्या एकुलते एक मुलाची पत्नी आहे, त्यांच्या मुलाची पत्नी आहे। आता हे वडील आहे, हे कोण आहे, याचे हे वडील आहे, आणि यांना एकुलता एक मुलगा आहे। एकुलता एक हा शब्द केव्हा वापरला जातो, की जेव्हा एकच मुलगा किंवा एकच मुलगी, एकच भाऊ, एकच बहीण असेल तेव्हा। तर एकुलता एक हे जे वडील आहे, तर यांचा हा मुलगा आहे, ठीक आहे, हा मुलगा आहे, आणि एकुलता एक म्हटलेलं आहे, एकुलता एक म्हणजेच आपल्याला यांच्याविषयीच इथं उल्लेख होत आहे असं म्हटलेलं आहे। हा पुरुष आहे, हा यांचा वडील आहे, आणि या वडिलांचे वडील हे आहेत, म्हणजे याचा हे आजोबा आहे, या आजोबाला एकच मुलगा आहे, आणि हा पुरुषांचा तो बाप असणार आहे। अशा प्रकारची तुम्हाला इथं मांडणी आहे, व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे। तर अशा प्रकारचं आहे, एका पुरुषांचे वडिलांचे वडील आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची, त्यांच्या एकुलत्या एक मुलाची आपल्याला म्हटलेलं आहे, तर मुलाची म्हणजे हाच त्यांचा मुलगा एकुलते एक, दुसरा कोणी नाही आहे, हाच आहे, ठीक आहे। तर आपण पुन्हा इथे मागे येणार, उलटून पालटून तुम्हाला प्रश्न विचारले असतात, मुलाची पत्नी अशी करून दिली, याची पत्नी, ठीक आहे, याची कोण, पत्नी अशी करून दिली, तर याची कोण आहे, पत्नी अशी ओळख करून दिली, म्हणजेच याची पत्नी आहे ही मुलगी असं म्हटलेलं आहे। तर आपल्याला या पुरुषाचं या मुलीशी काय नातं आहे असं म्हटलेलं आहे। तर आता आपण हे बाकीचं सर्व खोडून टाकू, या पुरुषांचा हा वडील आहे, त्यानंतर याची ही पत्नी आहे, म्हणजे ही कोण झाली, याची आई झाली, आपण जशी मांडणी केली त्यानुसार जर उल्लेख केला तर ही कोण झाली, ही आई झाली, आणि हे झाले वडील झाले, आणि
मग यांचं नातं काय आहे असं विचारलेलं आहे. म्हणजेच आता आपण ही जर मुलगी म्हटलं तर ती मुलगी कोण आहे, ही स्वतः ही जी पत्नी दिसत आहे हीच मुलगी आहे आणि हिचीच ओळख करून देत होता तो पुरुष, ठीक आहे. आणि यावरतून आपल्याला काय समजतं आहे, मग ही या पुरुषाची कोण होईल, आपल्याला इथं वडिलाचं नातं होईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. थोडासा मला वाटतं या टायपिंगमध्ये थोडक्यात मिस्टेक झालेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न चुकत आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर भाऊ असं दिलेलं आहे. तर भावाचं कसं नातं येतं ते मी पुन्हा एकदा कन्फर्म करतो, त्यानंतर पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा हा प्रश्न असा दिलेला आहे, तर पुन्हा मी एकदा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर माझ्या अंदाजानुसार इथं आपल्याला यांचं नातं काय पाहिजे आहे, मुलगा आणि आईचं नातं पाहिजे, मुलगा आणि आईचं नातं पाहिजे, नाही तर आई आणि मुलाचं नातं पाहिजे आहे. अशा प्रकारचं यांचं नातं निघत आहे यानुसार, परंतु उत्तरामध्ये भाऊ दिलेलं आहे. ठीक आहे, उत्तर बघितलं तर भाऊ दिलेलं आहे. तर ते कसं मी एकदा पुन्हा कन्फर्म करतो आणि त्यानंतर पुढील भागामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला योग्य उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला एक शब्द समूह दिलेला आहे, यातील डावीकडून आपल्याला पहिले आणि तिसरा जे शब्द आहे त्यांची अदलाबदल करायला सांगितलेले. म्हणजे आपल्याला हे जे शब्द दिलेले आहेत यांच्या डावीकडून ही डावी बाजू घ्यायची, ही उजवी बाजू घ्यायची. डावीकडून आपल्याला पहिलं आणि तिसरं म्हणजे एन आणि जी, पहिलं आणि तिसरं अशा प्रकारची या शब्दांची अदलाबदल करायची. जसे की इथं हा शब्द घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जी घ्यायचा, त्यानंतर एफ आहे तसंच आपण घेणार, त्यानंतर एन आणि टी अशा प्रकारची मांडणी करायची. ही सर्व शब्दांची आपल्याला मांडणी करून घ्यायची. अशा प्रकारची पहिल्या आणि तिसऱ्या शब्दांची आपल्याला उलटापालट करायची, अदलाबदल करायची. आणि त्यानंतर हे बदलल्यानंतर आपल्याला शब्दकोशातील प्रमाणे म्हणजेच ए बी सी डीच्या क्रमाने आपल्याला काय करायचं आहे, यांची आपल्याला उतरत्या क्रमाने मांडणी करायची. क्रमाने म्हणजेच ए बी सी डीच्या क्रमाने तुम्हाला मांडणी करायची. आणि ही मांडणी केल्यानंतर अंतिम स्थानी कोणती येते म्हणजे शेवटला कोणता येथील संघ येतो ते बघायचं. आता शेवटला जो पण येईल त्याचं पुन्हा आपल्याला सरळ करायचं. जर आपण एन इकडे घेतला असेल तर एन पुन्हा पहिल्यांदा आणायचा, जी पुन्हा इकडे न्यायचा, आणि अशा प्रकारचं आपल्याला याचं उत्तर जे पण येईल ते काढायचं आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न सोडवायचे असतात मित्रांनो. पुढील भागामध्ये आपण राहिलेले प्रश्न सर्व स्पष्टीकरणासोबत बघणारच. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, एका वर्गात हिमांशूचा क्रमांक हा मोहनपेक्षा दोन स्थाने मागे असून मोहनचा क्रमांक सुरुवातीपासून 12वा आहे, हिमांशूचा क्रमांक शेवटून 16वा आहे, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. बघा आता हे प्रश्न कसे सोडवायचे असतात. आता एका वर्गात म्हटलेले, आता एका वर्गात हिमांशूचा क्रमांक, आता हिमांशूचा क्रमांक आपल्याला काय म्हटलेला आहे, हा हिमांशूचा क्रमांक मोहनपेक्षा दोन स्थाने मागे आहे. तर हिमांशू आपण इथे घेऊया, कुठे पण हिमांशू हा घेऊया. याचा क्रमांक कुठे आहे, मोहनपेक्षा दोन्ही मागे आहे, म्हणजे एक मुलगा मध्ये आणि त्यानंतर इथं मोहन असणार. ठीक आहे, इथं मोहनपेक्षा इथं मागे आहे. तर अशा प्रकारची आपण मांडणी केली, या वर्गात हिमांशूचा जो क्रमांक आहे मोहनपेक्षा दोन स्थाने मागे आहे, म्हणजे एक आणि दोन स्थाने मागे आहे, अशा प्रकारची मांडणी केली. त्यानंतर पुढे मागे असून पुढे बघा आपल्याला म्हटलेले मोहनचा क्रमांक हा सुरुवातीपासून 12वा आहे. आता इथं मोहन आहे आणि इथं सुरुवातीपासून त्याचा क्रमांक किती नंबरचा आहे, 12वा आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा 12वा कोण असणार आहे, हा मोहन असणार आहे. समजलं, अशा प्रकारची आपण ही मांडणी केली. तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, हिमांशूचा जो क्रमांक आहे, आता हा हिमांशू याचा शेवटून क्रमांक किती आहे, 6 नंबरचा आहे, म्हणजे हा 6 नंबरचा असणार आहे हिमांशू. म्हणजे यापासून 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारचा आणि 6 नंबरचा हिमांशूचा क्रमांक अशा प्रकारचा आपल्याला समजून आलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की पुढे आपल्याला म्हटलेलं आहे वर्गात किती विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत असं आपल्याला विचारले. तर आता आपल्याला हे सर्व म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची एवढी पण गरज पडणार नाही. आता याचा क्रमांक 6 नंबरचा आहे, याचा क्रमांक आहे आपल्याला याचा 2 पुढं, म्हणजे 6 आणि 2 किती झालं, 8 झालं. ठीक आहे, हे 8 झालं. इकडनं जर कॅल्क्युलेट केलं मागणं तर याचा क्रमांक किती आहे, 8 नंबरचा क्रमांक इथं मोहनचा क्रमांक आहे. आणि त्याचप्रकारे जर विचार केला, हे 8 आणि हे प्लस इकडचे 12 किती झाले, 8 + 12 किती झाले 20. आता यातील हा जो विद्यार्थी यांचा इकडून जर म्हटलं तर आपण इकडून क्रमांक घेतला तर 12 येतो आणि इकडून जर क्रमांक घेतला तर 8 नंबरचा येतो. परंतु विद्यार्थी तर एकच असणार आहे की नाही, मोहन हा विद्यार्थी जरी पकडला नाही तर हिमांशू जरी हा विद्यार्थी पकडला तर यांचा हा जो क्रमांक इकडनं येतोय हा 8 नंबरचा क्रमांक येतो मोहनचा आणि इकडनं येतोय 12 नंबरचा क्रमांक. परंतु विद्यार्थीचं एकच आहे त्यामुळे 1 - यामध्ये करणार, कारण इथं विद्यार्थी 2 वेळा पकडला गेलाय, कारण आपण 8 + 12 केलेत. तर यातून 1 - करायचं, तर मायनस केल्यानंतर 19, म्हणजेच वर्गात एकूण किती विद्यार्थी असणार आहे, 19 विद्यार्थी असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चला
पुढे आपल्याला अशा प्रकारचा आकृतीवरती उदाहरणं विचारली जाऊ शकतात. आकृतीवरती अशा प्रकारची आकृती दिली जाते आणि आपल्याला ही पूर्ण करायची असते. पुढे कोणते येईल एवढी पण अवघड आकृती नसते. एक्झाम्पल दाखवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आकृतीवरती 3 ते 4 प्रकारची उदाहरणं येतात, जे की आपण आपल्या नोट्समध्ये सर्व आकृत्यांसोबत स्पष्टीकरणासोबत सांगितलेलं आहे. तर एकतर तुम्हाला पुढील आकृती ओळखायची असते, नाहीतर तुम्हाला एखादा कागद दिला असतो, त्याची घडी घातली असते, घडी उघडल्यानंतर कसा कागद दिसेल ते तुम्हाला विचारलं जातं, नाहीतर पुढे कोणती आकृती येईल ते सांगायचं. आता इथे म्हटलं तर ही डायरेक्टली आकृती तुम्हाला पूर्ण करायची. प्रत्येक याच्यामध्ये षटकोन आहे, तर षटकोन तुम्हाला अशा प्रकारचा पूर्ण करत चालायचा. प्रत्येक याच्यामध्ये षटकोन आहे बघा, आता इथं हा षटकोन आहे, इथं अशी ही बाजू आली, म्हणजे आता याच्यामध्ये हा षटकोन अशा प्रकारचा तयार होईल. बरोबर, अशा प्रकारचा. आता इथं जर म्हटलं तर इथं ही बाजू आली, ही बाजू इथं जोडणार, याचा पण हा षटकोन तयार झाला बघा. अशा प्रकारचा ही बाजू, ही बाजू, त्यानंतर ही बाजू, ही बाजू, अशा प्रकारचा इथं षटकोन तयार झाला. म्हणजे पुढे जर सोडवायचं म्हटलं तर इथं बघा हे असं आहे, त्यानंतर हे जर म्हटलं तर इथं आपल्याला ऑलरेडी याच्या 4 बाजू दिसत आहे, म्हणजे इथं ह्या आणि हा इथं 6 बाजू झाली. अशा प्रकारचं म्हणजे इथं ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली, त्यानंतर ही, आणि त्यानंतर याचा पण असा हा षटकोन तयार होणार. म्हणजे षटकोन तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पर्यायामध्ये बघायचं अशा प्रकारचं कुठं दिसत आहे. तर हे पर्याय होईल का याच्यातलं, मग आपण आकृती तयार केल्याप्रमाणे हे होईल का सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तरच काय असणार आहे, नाही होणार. बरोबर, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे पण पर्याय होईल का, नाही होणार. म्हणजे यावरतून जर विचार केला, आपण जी आकृती तयार करतोय यावरतून लगेच समजून येतं ही जी आपण आकृती तयार केली बघा, इथे एक षटकोन तयार झाला, इथे एक षटकोन तयार झाला, इथे थोडासा गॅप आहे, इथे थोडासा गॅप आहे, यावरतूनच आपल्याला समजून येतं हे ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारची आकृती पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. बघा पुढे आपल्याला दिशेचा प्रश्न आलेला आहे, दिशावरती प्रश्न आलेला आहे, तर या टाईपचे सुद्धा प्रश्न नक्कीच विचारले जाणार. सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे सर्व काढून घ्यायचं आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जे पण आपल्याला जसं वाटेल तसं आपण काढू शकता अशा प्रकारचं. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं उल्लेख कोणाचा झालेला आहे, श्वेताचा. आता श्वेता इथं उभी होती समजा, त्यानंतर ती कुठे चालायला सुरुवात करते, पूर्व दिशेला. पूर्व दिशा कोणती आहे, ही दिशा. पूर्व दिशेला किती ती चालते, 100 मीटर चालते. किती, 100 मीटर. 100 मीटर चालली आणि त्यानंतर ती कुठे वळाली सांगा बरं, ती उजवीकडे वळाली. आता या दिशेला चालते, तिची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही बाजू असणार आहे. उजवीकडे ती वळाली आणि पुन्हा किती चालली, 100 मीटर चालली. 100 मीटर इथं चालली. नंतर ती तिच्या कुठे वळाली सांगा बरं, ती तिच्या कुठे वळाली, इथं पुन्हा ती डावीकडे वळाली. तर तिची डावी बाजू कोणती असणार आहे, आता समजा एखादा विद्यार्थी इकडं दक्षिण दिशेकडे चालला आहे, त्याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही डावी बाजू असणार आहे. तर ती डावीकडे वळाली आणि पुन्हा 100 मीटर चालली. किती, 100 मीटर. त्यानंतर ती दक्षिणेकडे वळाली. दक्षिण दिशा कोणती आहे, दक्षिण दिशा आता ही आहे. बरोबर, दक्षिण दिशेला ती वळाली आणि पुन्हा 100 मीटर चालली. अशा प्रकारची जसा प्रश्न वाचत तशी मांडणी करायची. तिथून ती तिच्या उजवीकडे वळाली. आता दक्षिण दिशा ही तिच्या उजवी दिशा कोणती असणार आहे, ही उजवी दिशा असणार आहे. बरोबर, ती उजवी दिशा इथं उजवी दिशेला वळाली आणि पुन्हा कुठे किती चालली आहे, पुन्हा ती चालली 150 किलोमीटर, म्हणजे थोडंसं जास्त. इथं 150 किलोमीटर समजा, इथं 100 घेतलं आणि हे 50 एक्स्ट्रा, ठीक आहे. अशा प्रकारचं ती 150 मीटर चालली. शेवटी ती तिच्या उजवीकडे वळाली आणि 200 मीटर चालली. आता उजवीकडे म्हटले, आता उजवीकडे म्हणजे कोणती, ही बाजू. बरोबर, उजवीकडे, सॉरी, ती सध्या इकडे, तर उजवीकडे ती वळाली. तर इथं उजवीकडून ती वळून किती गेली, इथं बघा ती तिच्या उजवीकडे वळून 200 मीटर चालली. इथे आपल्याला 150 मीटर हे सर्व 150 मीटर अंतर आहे आणि पुन्हा इथून 200 मीटर गेली. तर 200 मीटर समजा आपण इथं 200 मीटर घेतलं, तर आपल्याला एवढं काही करण्याची गरज नाही. लास्टला आपल्याला काय विचारलं आहे, ती सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. सुरुवातीला ती इथे होती, पूर्व दिशेला गेली, त्यानंतर इकडे गेली, दक्षिणेकडे कुठं जाऊ, आता सध्या कुठे ते विचारले. तर आता सध्या ती कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला. आपण ही पूर्व दिशा घेतली आहे, ही पूर्व दिशेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजला, योग्य मांडणी केली तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न आला तर चुकून द्यायचा नाही आहे, व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नोट्समध्ये हे सरावासाठी तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे स्पष्टीकरणासोबत. आता आपल्याला एक गट दिलेला आहे, या गटापासून हा गट आलाय, तर आपल्याला पुढील गटापासून कोणता गट तयार होईल ते सांगायचे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय दिलेला आहे, बी टी एम आणि आर दिला आहे आणि यापासून काय तयार झालाय, बी एम आर टी. तर असा प्रकारचा जर विचार केला तर इथं खाली आलाय अशा प्रकारचा आणि हे अशा प्रकारचं इकडे गेलं. तर हे तर असं सोडता येणार नाहीये, कारण हे जर आपण असं केलं तर आपल्याला पर्यायामध्ये ते उत्तर दिसत नाहीये. आता यावरतून आपल्याला काय करतं इथं समजतंय की हे ABCD क्रमाने मांडलेले बघण्यासाठी भेटत आहे. ABCD पहिल्यांदा बी आला सर्वात लहान, त्यानंतर एम, त्यानंतर आर टी, म्हणजे ABCD क्रमाने इथं मांडणी यांची झालेली आहे. तर बघा, यांची मांडणी आपण ABCD क्रमाने करूया, ठीक आहे. ABCD क्रमाने यांची मांडणी करूया. तर पहिल्यांदा जीएस येतो, त्यानंतर के येतो, त्यानंतर जर विचार केला तर आर येतो आणि त्यानंतर वाय येतो. म्हणजेच याची मांडणी जर आपण ABCD क्रमाने केली तर जे के
त्यानंतर आर आणि वाय अशा प्रकारचे येईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं या प्रश्नाला सोडवायचं होतं. बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, या पर्यायातून आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे. 47 दिलेलं आहे, त्यानंतर 58 दिले, त्यानंतर 67, त्यानंतर 80, 81. आता 47 दिले मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कसं काढता येईल. सर्वांनी या प्रश्नाला माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिलं होतं, 47. ठीक आहे, तर 47 आणि इथं काय दिलं नाही तर डायरेक्टली 58 घ्या. 58 यामधून जर विचार केला, मायनस केला, म्हणजे यामध्ये प्लस किती झालं, 47 प्लस किती झाले, 11 प्लस झाले. त्यानंतर इथे जर विचार केला, इथं 58 दिलेलं आहे बरोबर, तर आता आपण काय करणार, 67. आता 67 आलेले आहेत, आता जर यामध्ये जर 58 विचार केला तर किती झालेले आहेत मित्रांनो सांगा बरं. इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदा किती दिले, 67, आणि आपल्याला टोटल किती करायची, 58. आता 58 सर्वात पहिल्यांदा 11 होते, त्यानंतर इथं 9, म्हणजेच 58 साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे 47 11 प्लस केले, त्यानंतर 58 आपल्याला 9 प्लस झालेले बघण्यासाठी भेटतील. आणि पुढे अशाच प्रकारचं आपण करत जाऊया, बघूया या प्रश्नाचं उत्तर निघतंय का. इथं आपल्याला किती दिले आता, 80, तर तसं जर विचार केला तर 67, मग इथं किती झाले, इथं 13 झालेलं बघण्यासाठी भेटेल, प्लस किती झाले, 13. पुढे जर विचार केला तर इथं प्लस किती झाले, 9. ठीक आहे, इथं किती झाले, प्लस 13, पुढे पुन्हा इथं 9, त्यानंतर पुढे जर विचार केला यामध्ये किती झाले, यामध्ये सुद्धा प्लस 13 झालेले बघण्यासाठी भेटतील. पुढे पुन्हा जर विचार केला तर यामध्ये 13 आणि हे 24, म्हणजे 124 मायनस जर आपण केले 113, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे 11. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि पुढेच पुन्हा याच्यातून जर विचार केला तर इथं बघा काय दिलेलं आहे, 133 दिले, 133 आणि त्यातून 124 दिले, तर इथं जर विचार केला तर 133, तर आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार पुन्हा सांगा बरं, 133. ठीक आहे, 133 मायनस 124, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार मग यामध्ये आपल्याला किती झालेलं आहे, 9. म्हणजेच आपण ही मांडणी अशी केली, सर्वात पहिल्यांदा प्लस 11 झालेत, त्यानंतर प्लस 9 झालेत, त्यानंतर प्लस 13 झालेत, त्यानंतर पुन्हा प्लस 9 झालेत, पुन्हा प्लस 13 झालेत, पुन्हा प्लस 11 झालेत, पुन्हा प्लस 9 झालेले आहेत. इथं प्लस प्लसची जी क्रिया आहे अशा प्रकारची तुम्हाला झालेली बघण्यासाठी भेटेल. यामध्ये कॉमन काय आहे, इथं बघा आपल्याला एक संख्या सोडून 9, त्यानंतर एक दोन संख्या सोडून 9, इथे 13, त्यानंतर इथे 13, इथे 11, त्यानंतर इथे 11, मग इथे किती व्हायला पाहिजे, तर सर्वात पहिली संख्या मग किती येणार सांगा बरं. या प्रकारे आपण मांडणी केली तर या प्रकारे आपण जर विचार केला 47, तर 47 किती मायनस करावं लागणार आहे, तर आपण 47 मधून मायनस आपण जर 34 यामध्ये जर विचार केला 13 मायनस करावं लागतील, कारण इथं 9 आणि 11 आहे, तर आपल्याला प्लस आता 13 करावं लागणार आहे. तर 34 प्लस आपण 13 केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं, 47 येतं. यावरून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1. हे सर्व आपण बघितलं मांडणी कशी आहे, तर आपल्याला 11 प्लस करावं लागणार आहे, त्यानंतर झाले सर्वात पहिल्यांदा 13 आपल्याला ॲड करावं लागणार आहे, त्यानंतर 13 नंतर 11, 9, 13, 9, त्यानंतर पुन्हा 13, 11 आणि 9, अशा प्रकारची ही मांडणी सुरू झालेली आहे. आणि त्यानुसार हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. समजलं, थोडक्यात कन्फ्यूज करणारं उदाहरण होतं, परंतु व्यवस्थित जर समजलं तर आपल्याला लगेच या प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते मित्रांनो. पुढे पुन्हा एक नातेसंबंधाचा प्रश्न आलेला आहे, हे चिन्ह दिलेलं आहे, त्याचे इथं नातं दिलेलं असतं, ते नातं आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं आणि या चिन्हाच्या मध्ये आपण जे पण नातं गृहित धरले ते टाकून हे सोडवायचं असतं. बाकी समीकरणावरती उदाहरणं ज्या विचारले जाणार, संख्यामाला, अक्षरमाला यावरची भरपूर तुम्हाला उदाहरणं विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तर बघा अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, यामध्ये आपण एकूण 14 प्रश्न सोडून घेतले स्पष्टीकरणासोबत. एवढेही अवघड प्रश्न नसतात, परंतु थोडेसे अवघड लेवलचे मी प्रश्न घेतले होते जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावा. तर बाकी जर म्हणलं तर आपण अजून 2-3 पार्ट यामध्ये बघणार आहोत, तर त्यामध्ये थोडे सोपे सोपे प्रश्न आपण बघूया जे तुम्हाला विचारले जाण्याची जाड शक्यता असणार आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपल्या आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही नोट्स इथं परचेस करू शकता, त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिथे लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका, काही प्रश्नामध्ये डाऊट असेल नाही तर प्रश्न चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देखील सांगायला विसरू नका, जेणेकरून मी त्या प्रश्नाला पुन्हा रिव्हेरीफाय करून तुम्हाला त्याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.